नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आज नीट यूजी 2024 टॉपिकमध्ये जो ऑल इंडिया काउन्सिलिंगची प्रोसेस सुरू होणार आहे MCCच्या वेबसाईटवरून, ती 14 ऑगस्ट 2024 सुरू होणार आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण या ऑल इंडिया रँकमध्ये, ऑल इंडिया राऊंडमध्ये किंवा ऑल इंडिया कोट्याच्या या प्रोसेसमध्ये, काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये कुणी भाग घ्यायला पाहिजे, किती ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना, हायर मेरिटच्या विद्यार्थ्यामध्ये सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये किती मार्क्सच्या विद्यार्थ्यांना भाग घ्यावा, या संदर्भातला आपण व्हिडिओ पाहिलेला होता. आज आपण डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्रत्येक कॉलेजच्या संदर्भामध्ये, जे संपूर्ण भारत देशामध्ये एकूण कॉलेजेसची जी संख्या आहे, ती संख्या जवळपास टोटल संख्या जी आहे ती 52 एवढी आहे, 52 एवढी संख्या संपूर्ण भारत देशामध्ये झालेली आहे. त्यामधील 25 युनिव्हर्सिटी ह्या महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामध्ये आहेत. आपण पाठीमागे पाहिलंच आहे की टोटल युनिव्हर्सिटीज हे 51 युनिव्हर्सिटीज आहे 2023 होत्या. या 51 युनिव्हर्सिटीमध्ये 51 MBBSचे कॉलेजेस आहेत. त्यामधील महाराष्ट्र राज्यामध्ये 13 डीम्ड युनिव्हर्सिटीज आहेत आणि कर्नाटकमध्ये 12 डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत. एकूण 25 युनिव्हर्सिटी म्हणजे 50% या दोनच राज्यामध्ये आहेत. आपण या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रत्येक कॉलेजमध्ये गेल्या वर्षीच्या तिन्ही वर्षाची रँक किती होती आणि किती रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी यामध्ये अप्लाय करायला पाहिजे, या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे. वास्तविक आता पहिले एक आपण जे कॉलेज आहे ते आपण घेऊया. पहिलं कॉलेज आहे ते म्हणजे बऱ्याच वेळा यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक जो येतो तो खूप काही चर्चाअंती कोणत्या कॉलेजमध्ये आपल्याला जायला पाहिजे या संदर्भामध्ये आपण प्रत्येक वेळी आपण प्रवरा किंवा पिम्स लोणी असं म्हणतो, म्हणजे प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रुरल मेडिकल कॉलेज लोणी हे कॉलेज सर्वात जास्त विद्यार्थ्यांच्या पसंतीला उतरलेलं कॉलेज आहे. हे कॉलेजमध्ये 200 सीट्स असून 1984 साली याची स्थापना झाली आहे. हे डीम्ड युनिव्हर्सिटी आहे आणि या ठिकाणचा पहिल्या याच्या ठिकाणी 17,55,000 रुपये एवढी फीज आहे आणि पहिल्या राऊंडमध्ये 1,53,745 म्हणजे 458 मार्काला बंद झालं होतं. दुसऱ्या राऊंडमध्ये 464 म्हणजे 1,46,731 एवढ्या रँकला आणि तिसऱ्या राऊंडमध्ये मात्र 521 म्हणजे 88,860 एवढ्या मार्क्सच्या रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवरा हे कॉलेज मिळालेलं होतं. यावर्षी प्रवरामध्ये पहिल्या राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा रँक 1,70,000 आहे किंवा 1,80,000 2,00,000 आत रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवराच्या पहिल्या राऊंडमध्ये ट्राय करायला हरकत नाही. दरवर्षी याचा जो पुढच्या राऊंडमध्ये याचा जो कट ऑफ आहे तो वाढत जाणार आहे हे लक्षात ठेवा. दुसरं कॉलेज आहे भारती विद्यापीठ पुणे. ह्याची स्थापना 1989 साली झाली. या ठिकाणी जे फी जायची 24,64,000 रुपये. पहिल्या राऊंडमध्ये 345, दुसऱ्या राऊंडमध्ये 353 आणि तिसऱ्या राऊंडमध्ये 479 असा कट ऑफ राहिला आहे. आणि ऑल इंडिया रँक जर आपण पाहायला गेलं तर 325,000 ऑल इंडिया रँकमध्ये पहिल्या राऊंडला, दुसऱ्या राऊंडला 308,000 आणि तिसऱ्या राऊंडला 1,30,707 एवढा रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला भारती विद्यापीठ पुणे हे डीम्ड युनिव्हर्सिटीचं कॉलेज MBBSचं मिळालेलं होतं. आता यावर्षी ज्या विद्यार्थ्यांचा रँक 3,50,000 आसपास आहे अशा विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये अप्लाय करायला हरकत नाही पहिल्या राऊंडमध्ये. भारती विद्यापीठ सांगली याची स्थापना ही सुद्धा भारती विद्यापीठाची दुसरी ब्रांच आहे आणि या ठिकाणी 23,13,000 रुपये एवढी फीज आहे आणि या कॉलेजची स्थापना 2005 साली झाली. पहिल्या राऊंडमध्ये 267, 282 आणि 305 हा कट ऑफ आहे तिन्ही राऊंडचा, म्हणजे 5,00,000 आसपास त्याचा रँक आहे त्यांना हे कॉलेज मिळालेलं आहे. आत्तासुद्धा 5,10,000 एवढं रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी भारती विद्यापीठ सांगलीसाठी ट्राय करायला हरकत नाही. दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज वर्धा याची स्थापना 1990 साली झालेली आहे. सावंगी वर्धा या ठिकाणी असणारं हे कॉलेज 250 सीट्सनं असणारं हे कॉलेज आहे. याचे 241, 244 आणि 236 असा कट ऑफ आहे. तिन्हीचा कट ऑफ
5,77,000, 5,69,000, 5,93,000 एवढा आहे. 6,00,000 आसपास ज्याचा रँक आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस JNMC वर्धा याच्यामध्ये आपण अप्लाय करायला हरकत नाही. त्याच्या पुढचं जे कॉलेज आहे ते दत्ता मेघी मेडिकल कॉलेज डीम्ड युनिव्हर्सिटी नागपूर, याची स्थापना 2020 सालीच आहे. 237,238 आणि 247 म्हणजेच 5,89,000, 5,87,000 आणि 5,60,000 एवढा रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना हे कॉलेज मिळालेलं आहे. आपल्याला जर समजा 6,00,000 आसपास तुमचा ऑल इंडिया रँक असेल तर अशा विद्यार्थ्यांनी दत्ता मेघे मेडिकल कॉलेज नागपूरमध्ये अप्लाय करायला हरकत नाही. त्यापुढचं कॉलेज आहे ते म्हणजे कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, स्किम्स कराड आपण म्हणतो, इस्टॅब्लिश्ड इन 1984 झालेली स्थापना, 250 सीटचं हे कॉलेज आहे. या ठिकाणी 280, 305 आणि 262 असा ऑल इंडिया रँक मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना 4,67,000, 4,09,000 आणि 5,16,000 दरम्यान 5,30,000 ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी या कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस कराडमध्ये अप्लाय करायला हरकत नाही. त्यानंतर MGM किंवा महात्मा गांधी मिशन मेडिकल कॉलेज नवी मुंबई कामोठे, याची स्थापना 1989 साली, 21,00,000 रुपये या ठिकाणी फीज आहे, 200 सीट्स अवेलेबल आहे. जिल्हा रायगड जिल्ह्यामधलं हे कॉलेज आहे. या ठिकाणी 397, 439 आणि 555 असा कट ऑफ आहे. तर 2,34,000 म्हणजे 2,35,000, 1,77,000 आणि 59,000 असा 59,755 असं वरचे कट ऑफ वाढत गेलेलं आहे. कामोठ्यामध्ये ज्यांना ट्राय करायचं आहे अशा विद्यार्थ्यांमध्ये मात्र आपण ज्यांचा 2,50,000 रँक आहे अशा विद्यार्थ्यांनी MGM नवी मुंबईसाठी ट्राय करायला हरकत नाही. MGM मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर हे कॉलेजची स्थापना 1989 साली झाले. या ठिकाणी सुद्धा 200 सीट्स आहेत आणि यासाठी पहिल्या राऊंडमध्ये 383, 428 आणि 2,422 असा कट ऑफ राहिला आहे. 2,57,000 आणि 1,91,000 आणि 1,99,000 असा या ठिकाणचा वेगवेगळ्या राऊंडचा कट ऑफ राहिलेला आहे. आपण या कॉलेजसाठी जर काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये आपल्याला जायचं असेल तर आपण MGM छत्रपती संभाजीनगर यासाठी ज्या विद्यार्थ्यांचा 2,80,000 रँक आहे त्यांच्यासाठी हे सेप्स कॉलेज समजायला हरकत नाही. पुढचं कॉलेज आहे MGM मेडिकल कॉलेज वाशी मुंबई, म्हणजे महात्मा गांधी मिशन मुंबई, 2023 म्हणजे गेल्या वर्षी इस्टॅब्लिश झालेलं, 100 सीट्स असणारं हे कॉलेज आहे. या ठिकाणची सुद्धा 21,00,000 रुपये एवढी फीज आहे. 354, 388 आणि 506 हा कट ऑफ आहे. 3,06,000, 2,48,000 आणि 1,03,000 असा ऑल इंडिया रँक होता. ज्या विद्यार्थ्यांना 3,30,000 एवढा रँक आहे त्यांनी वाशी मुंबई MGM तुम्ही ट्राय करायला हरकत नाही. पुढचं जे कॉलेज आहे ते म्हणजे DY पाटील मेडिकल कॉलेज नवी मुंबई, याची स्थापना 1989 साली झाले आणि 250 सीट्स हे कॉलेज आहे. या ठिकाणी 27,00,000 रुपये एवढी फीज आहे आणि 245, 235 आणि 269 असा मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला 5,64,000, 5,96,000 आणि 4,96,000 असा रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना तिन्ही राऊंडमध्ये हे DY पाटील मेडिकल कॉलेज नेरूळ या ठिकाणी नवी मुंबई असणारं मिळालेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना 6,00,000 एवढा रँक आहे अशा विद्यार्थ्यांनासुद्धा या रँकमध्ये या कॉलेजमध्ये आपल्याला अप्लाय करायला हरकत नाही. त्यानंतर पुढचं जे कॉलेज आहे ते म्हणजे DY पाटील मेडिकल कॉलेज पुणे, या ठिकाणी 26,50,000 एवढी फीज आहे. स्थापना 1995 साली झाली. 251, 233 आणि 238 असा कट ऑफ आहे. 5,47,000, 6,04,000 आणि 5,87,000 म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना दरम्यान 6,00,000 म्हणजे 5,80,000 6,00,000 आसपास ज्याचा कट ऑफ आहे, ज्यांना ऑल इंडिया रँक आहे अशा विद्यार्थ्यांनीसुद्धा DY पाटील मुंबई पुणे या ठिकाणी अप्लाय करायला हरकत नाही. सर्वात शेवटचं 13वं कॉलेज आहे महाराष्ट्रामधील. आपण ह्या व्हिडिओमध्ये 13 कॉलेजचा अभ्यास करणार आहे. ते म्हणजे डॉक्टर DY पाटील मेडिकल कॉलेज कोल्हापूर, याची स्थापना 1989 साली झाले. या ठिकाणी 150 सीट्स आहेत आणि या ठिकाणी 2,60,000 रुपये एवढी फीज आहे. 327, 356 आणि तिसऱ्या राऊंडमध्ये मात्र अवेलेबल नव्हतं. या कॉलेजचे जवळपास 3,60,000 आणि 3,03,000 म्हणजे 3,70,000 किंवा
4 लाखाच्या आसपास जरी तुमचा रँक असेल तरीसुद्धा तुम्हाला या कॉलेजसाठी काउन्सिलिंग करण्यासाठी हरकत नाही. एकंदरीत डीम्ड कॉलेजमधल्या महाराष्ट्र राज्यामधील 13 कॉलेजमध्ये किती रँक असणाऱ्या सेफ रँकमध्ये तुम्हाला सांगण्यासाठी प्रयत्न केला आहे. याची काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये चॉईस फिलिंग देत असताना आपण हा जो कट ऑफ आहे तुम्ही डोक्यात ठेवून त्यानुसार जर तुम्ही पुढे ट्राय करत गेला तर 100% महाराष्ट्र राज्यामधील हे कॉलेज तुम्हाला मिळू शकतं. येथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कर्नाटक राज्याची आणि त्यानंतर इतर सर्व राज्याची प्रोसेसमध्ये कुणी ऑल इंडिया रँकमध्ये भाग घ्यायला पाहिजे, किती रँक असणार आहे, किती मार्क्स असणार विद्यार्थ्यांना याचा व्हिडिओ आपण पाहणार आहे. हा व्हिडिओ आवडला तर आपल्या लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या इतर सर्व मित्रांनासुद्धा पाठवा. आपल्या पेड सर्व्हिसेसमध्ये यायचं असेल तरीसुद्धा तुम्ही येऊ शकता. एवढंच या निमित्ताने सांगून आजचा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.